अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कारंजे ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्याच पतीने लाच घेतल्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप. खानापूर तालुक्यातील करंजे ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती रास्ते यांचे पती जगन्नाथ रास्ते यांनी खासदार फंडातून दलित वस्तीत आलेल्या एका कामात लाच घेतल्याचा आरोप करंजे ग्रामपंचायतीचे सदस्य ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. करंजे ग्रामपंचायत ही सरपंच पती आणि माजी सरपंच दिलीप माने या दोघांनी पैसे मिळवण्याचा अड्डा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. त्यांनी करंजे ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी यांचा तक्रार अर्ज दाखल करून घेतला आहे. आपले प्रेम टिकून राहो. शपथ सांगू का, दोन गावचं, तीन गावचं एकदम मी काम निघालं. दोन गावात काही म्हणजे जे आहे ते उघड सांगणार माणूस आहे. आय आपल्याला माझंच तर स्वतःचं गाव त्यात आहे, त्यामुळे माझ्या गावचं तुम्हाला माहिती आहे. कोण आपल्याला काय विचारायचं सुद्धा येत नाही, बघायचं सुद्धा आलं नाही. जे कुटुंब गेले काय केले बी नाही, तर ती बाग विषय म्हणजे एकही रुपये न घेतलं पण नाही कोणी, काय विषय नाही. फक्त मी इथं का आलो आहे, कारण ह्या माणसानं मला 100% आपल्याला सहकार्य केले, 100% तेवढ्यासाठी इथंपर्यंत येतोय. नाहीतर मला निवांत झालं तर चालू होतं, पण ह्या माणसानं मी कधीच विसरू शकत नाही माझ्या आयुष्यात. तेवढं आहे का 100%? त्यांना माहित आहे हो, गरीबाई तर त्यांना माहित आहे. गरीब ऐकून घ्या, तसं माझ्या काही करोडपती माणूस आहे आणि याला काय करतो आमच्या त्यांचं म्हणणं उभास म्हणजे हा तर राहू पण पुन्हा राहते मला तुम्ही काय केलं समजा माझ्या कोण जाण्यासाठी नाही त्यांना आवाज येऊन शिणार मग काय त्यांना नाही तुम्ही त्याला कसं असते बाकी तुम्हाला माहित नाही. आता खासदारपणाचं काय माहिती नाही. एक मंजूर आम्ही केलेला आहे म्हणजे आमचा आम्ही आमच्या गावात केलेला आहे, परत गाव ऍड केलेले आहेत. म्हणजे कसं असतंय ते, म्हणजे आता आमचं गाव ऍड केलं त्यानंतर ते कसं दोघं ठिकाणी आम्ही ऍड करून ते एक काम केलेलं आहे. मग काकांचं स्वतःचं म्हणणं एक आहे, कोणाला एक काय म्हणजे कुठं काय म्हणजे, तरी पण एक बाबा हे माणूस आपल्याला म्हणजे कामाचा आहे का 100% आणि आपल्याला काम म्हणजे 100% सपोर्टांचं असल्यामुळे तिथं काम झालं म्हणजे लय डोक्यात ताप झाला नाही, हेडेक झाला नाही, बिलं जाऊन काम भरण्यात अर्थ नाही. मला माहिती काय उपयोग 10-15%, 20-20% जाऊन त्याचा काय उपयोग आहे. मला 20% सरकारला पाहिला, 7 लाखाचं काम म्हणजे 20% झालं मग किती रुपये झाले पाहिजे. जवळजवळ ग्रामसेवक म्हणते काय मीटिंग झाल्यावर येणार. आता इथं आपल्याला मीटिंग लागते काय आहे मग बरोबर आहे
काय संबंध नाही. आता मी दोन दोन सर्टिफिकेट घेतले गेलं नाही. काहीतरी मासिक मीटिंग असते त्याच्यात मांडा मी म्हणले ग्रामसेवक म्हणले आयला म्हणले आम्ही ग्रामपंचायतीचे गाव ग्रामपंचायत सत्ता आमची स्वतःची आहे. माझा भाऊ सरपंच आहे आजोबा मला आज तर पाहिजे पण म्हणजे झालं तर का नाही आजचा व्यवहार जर झाला तर मला आज पाहिजे. उद्या माझी आवडी रस्ते म्हणून नको म्हणती यायला पंचवीस किलोमीटर मध्ये जाते सांगितलं असं करून ऐका की दोन मिनिटे सर कोण जायचं ऐका की दोन मिनिटे कशासाठी मी म्हणतो ती बी ऐका साहेबा कसं माझी अडचण आहे म्हणतात तुम्हाला म्हणतो मी कशाला मग असं करतोय मी पाच दहा बघणार माणूस नाही तुम्हाला माहित नाही जोडले बिळले नाही एवढं मी गरीब नाही एवढा पण गरीब नाही एवढं पण पाण्यात दरार नसते कोणाला जोडले काय समजत कसं असते धंद्यात कधीही पैसे किती जर असले तर ते धंद्यात पैसे कमीच पडत कॉन्ट्रॅक्ट धंदा आहे तुम्हाला आता कसं सांगून चालायचं कॉन्ट्रॅक्टर धंद्यात किती वेळ घातले वाटला त्याला कायम कुठेतरी न राहायच कारण एक तरी बिल कुठला कुठला जरी मालक असला तर तो कुठनं पैसे आणणार एवढे. आता माझे चार चार साईड चालू आहे चार साईड आणायच कुठनं पैसे बरोबर आहे तिथं काय जमली कोण आणायचे आम्ही बी धंदो करूनच कमवलेला आहे. हा म्हणजे फिरवा फिरवी जमली पाहिजे ना जुळणी करायचं काय असतं खासदारा एवढे काही संबंध येत नाही. पण आता कसं आहे आपलं एक म्हणजे एक रिलेशन सरपंच सरपंच कशाला उभे गरीबाला असं पूर्ण गरीब काय ना काय तुम्ही बोल ना काय मी सांगतो पंधरा आमचे हे बॉस आहे अशा गोष्टीने वेळ बोलले का नाही दोन मिनिटात बोलायला वीस मिनिट आहे तिने फोन चालू केला बाबा फोन नाही ती दारा बोला काय योग्य अगदी योग्य किंमत आहे व्यवस्थित बघा घे राव कशाला एवढ्या 12,000 नाही फडक फडक मी काय बोलले तुम्हाला सांगतो. आता आपण उघड पडणार माणूस तुम्ही पोल करताय ना डायरेक्ट पोल मागे 25,000 रुपये तुम्हाला दिसत किती कधी सांगा की कधी पण कुठलं पण काम तुम्ही करा ऐका दादा ऍडव्हान्स देतो पेमेंट राहू द्या ऐका की ऍडव्हान्स दिल्याशिवाय मला देऊच नका ना काम संपला की विषय तिथे शेठ 25,000 रुपये पोल मागे किती पण पोल मंजूर करा तुम्ही 5 करा 10 करा 10-2.5 लाख रुपये तुम्ही 10 पोल मंजूर करा तुम्हाला तुमच्या टेबलवरती बोला परत काम द्या तुमचा काय विषय
दहा इथे दाखला तर द्या आम्हाला लगेच ते चुकी लगे काय पैसे मी आणलं ना शपथ नाही आहे शपथ नाही नाहीतर मी कसं मी एटीएम मध्ये काढून देतो लगेच देतो काय आठ आहे आणि ती 100 500 असतील आणि 500 2 ओके 10 आहे मी लगेच तू म्हणतोय लगेच तुम्हाला काय आणून दिले काय काय सर कोसराव विश्वास होता कशाचं पोळले आणि पोळलो तुम्ही तुम्हाला सांगायला लागलं ते परत कुठं आणखी मॅनेज करा की आता कशाला बघू नये आव घेते ती तेवढंच असत एवढं मी काय असं करू नका राव एवढं काय परवड नाही मग काय राष्ट्रीय आमच्या विचार स्वच्छ होतो मी ॲडव्होकेट विजय बाळासाहेब सूर्यवंशी ग्रामपंचायत करंजेचा मी सदस्य आहे करंजे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून मी कामकाज पाहतो आहे 2017 निवडणुकीमध्ये मी निवडून आलेला सदस्य आहे करंजे ग्रामपंचायतीमध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे हा सत्ताधारी पक्ष सरपंच आणि सरपंचाला चालवणारा सदस्य दिलीप माने आणि सरपंच सौ कलावती रास्ते आणि सरपंचांचे पती म्हणजे सरपंचपती म्हणून कारभार पाहणारे सरपंचपती जगन्नाथ रास्ते या सर्वांनी मिळून संगनमत करून या सर्वांनी संगनमतानं ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातनं होणाऱ्या सर्व कामामध्ये भ्रष्टाचार करण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे या सरपंचांचे पती जगन्नाथ रास्ते आणि विद्यमान सदस्य दिलीप माने यांनी 2019 खासदार फंडातून दलित वस्तीमध्ये हायमास्ट LED बसवण्यात आला तर या सर्वांनी मिळून त्या हायमास्ट LED कामामध्ये 2.5 लाख रुपयाचं काम आहे त्या कामामध्ये 25,000 रुपयाची मागणी केली लाचेची आणि त्या कामात 15,000 रुपयाची लाच त्यांनी स्वीकारलेली आहे ती लाच स्वीकारताना सरपंचांचे पती होते जगन्नाथ रास्ते तर हे जे लाचेचं प्रकरण आहे या लाचेच्या प्रकरणामध्ये सरपंच सौ कलावती रास्ते आणि विद्यमान सदस्य दिलीप माने यांच्या सांगण्यावरून आणि संगनमताने जगन्नाथ रास्ते यांनी 15,000 रुपयाची लाच स्वीकारलेली आहे आणि ती लाच स्वीकारून पदाचा गैरवापर करून पैसे मिळवण्याचा उद्योग सध्या करंजे ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे अशा प्रकारचा कारभार हा प्रत्येक कामामध्ये केला जातो त्यामुळं तातडीनं त्यांच्या विरुद्ध पदाचा गैरवापर करून जो पैसे मिळवण्याचा उद्योग चालवला आहे भ्रष्टाचाराचा उद्योग चालवला आहे त्यामुळं सरपंच कलावती रास्ते सदस्य दिलीप माने आणि सरपंचांचे पती जे कारभार बघतात जगन्नाथ रास्ते यांच्या विरुद्ध तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज धन्यवाद आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय आतड्याला सूज व IBS आहे तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात मग आता वेळ घालवू नका
आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली.